कारण शिवसेना प्रमुखांनी दोन गोष्टी मला सांगितल्या, आत्मविश्वास, जे सर्वांना सांगत होते की आपल्यामध्ये आत्मविश्वास असेल तर जगाच्या कोपऱ्यात कुठेही जा तुला मरण नाही, पण आत्मविश्वास आणि अहंकार ह्याच्यामध्ये फरक आहे. आपल्यामध्ये आत्मविश्वास आहे, होय मी हे करू शकतो, मी यांना पाडू शकतो, हा आत्मविश्वास आहे. पण मी एकटाच हे करू शकतो, जगामध्ये दुसरं कोणीच करू शकत नाही, हा अहंकार आहे जो मोदींमध्ये. निवडणुकीच्या निकालाचं विश्लेषण सुरू आहे, भाजपला तर तडाखा बसलेलाच आहे, पण तडाखा बसल्यानंतर पुन्हा एकदा बाजूच्या गल्लीत कसं न्यायचं, विषयांतर कसं करायचं हे त्यांना चांगलं कळलंय. म्हणून निवडणूक झाल्यानंतर ताबडतोब सुरू केलं की उद्धव ठाकरे हे पुन्हा मोदीसोबत जाणार, एनडीएमध्ये जाणार. जायचं? ज्याने आपल्याला संपवायचा प्रयत्न केला, आपल्या मातेसमान शिवसेना खतम करण्याचा प्रयत्न केला, त्या नालायकांबरोबर पुन्हा जायचं? मी तुम्हाला सगळ्यांना विचारतोय, त्यांना काय होत आहे की गैरसमज पसरून द्यायचा आणि स्वतःच अपयश झाकून ठेवायचं. अहो तुमचं तुम्ही बघा ना, आमचं कशाला वाकून बघताय? तुमचं काय काय उघड पडलंय ते तुम्ही बघा, कशी तुमची वरपासून खालपर्यंत अगदी हा बरोबर काय बोललात फाटली आहे माझी. पंचायत काय होते, थोडस घराणेशाही म्हटल्यानंतर थोडी घराण्याची भाषा आपोआप येते, पण मग एक सभ्यतेचा तुम्ही शिक्का मारलात माझ्यावर, मला समानार्थी शब्द शोधावा लागतो. पण आता फाटलेला दुसरा समानार्थी शब्द नाही, त्याच्यामुळे फाटले ती फाटलीच आहे. तर ते नाही झाकून ठेवायचं. मग उद्धव ठाकरे एनडीएत जाणार, आता मध्ये कोणीतरी काढलं भुजबळ शिवसेनेत जाणार. मला प्रश्न विचारले, म्हटलं तुमच्याशी भुजबळ बोललेत? नाही. मी भुजबळांशी बोललोय? नाही. भुजबळ माझ्याशी बोललेत? मग कशाला तुम्हाला या नसत्या उचापाते करायचे आहेत? ते आहेत मंत्री आहेत, त्यांचं ते बघतील ना. प्रत्येक जण आहे समजदार आहे, तो त्यांच्या वाटेने चाललोय, आम्ही आमच्या वाटेने चाललेलो आहोत. पण तुम्ही ही जे काय सांगड घालण्याचा प्रयत्न करताय आणि तुमचं अपयश झाकण्याचा प्रयत्न करता आहात, मी आज सगळ्यांचा सत्कार केला, खासदारांचा तर केलाच, पण माझ्या योद्ध्या उमेदवारांचा सुद्धा केला. आणि तो एवढ्यासाठी केला, सांगता येत नाही, मध्यावधी निवडणूक लागली तर त्यावेळेला तुम्ही खासदार होणार आहात. हे सरकार काय चालेल असं मला वाटत नाही आणि चालू नये असंच माझं मत आहे. सरकार चालेल का, सरकार पडेल का, पडेल का नाही, चालेल का नाही, पडलंच पाहिजे. पुन्हा निवडणुका झाल्याच पाहिजेत आणि नाही तर आम्ही इंडिया आघाडीचं सरकार स्थापन करतो. आणि आपल्या वरती जो आरोप केला जातो की शिवसेनेला हिंदू मतं नाही मिळाली, शिवसेनेला मराठी मतं नाही पडली, शिवसेनेला मुस्लिम मतं पडली, हो पडलेत, जरूर पडलेत. संपूर्ण सर्व देशभक्तांची मतं शिवसेनेला मिळालेली आहेत, सर्व देशभक्त. त्याच्यात मी पुन्हा सांगतो, मुसलमान आले, ख्रिश्चन आले, शीख आले, दलित, बौद्ध सगळेच आले. शिवसेनेने उद्धव ठाकरेने हिंदुत्व सोडलं का? तर आपण काँग्रेस सोबत गेलो म्हणून शिवसेनेने हिंदुत्व सोडलं. आणि संजय आता तुम्ही बोलला ते बरोबर, तिथे जे डोमकावळे बसलेत, आता डोमकावळा म्हटल्यानंतर पुढचे सगळे सोपस्कार आले, पिंडदान वगैरे, त्यांची कावकाव सुरू झालेली आहे. मी काय हिंदुत्व सोडले? वाटते तुम्हाला मी हिंदुत्व सोडले? पण केवळ आणि केवळ देशभक्त संविधान वाचवण्यासाठी आणि देशातली लोकशाही वाचवण्यासाठी सर्व देशभक्तांनी आम्हाला मतं दिली असतील तर आम्ही हिंदुत्व सोडले, आम्ही मुसलमानांच्या बाजूने लागलोय असं जर भाजप म्हणत असेल तर माझं स्पष्ट आणि ठाम मत आहे की नरेंद्र मोदी आणि भाजपाने सत्तेसाठी हिंदुत्व सोडलेलं आहे, हा माझा स्पष्ट आणि ठाम आरोप आहे. तुम्ही म्हणाले कसं? तुम्ही 2014 सालचा एनडीएचा फोटो बघा, 2019चा एनडीएचा फोटो बघा, कोण कोण होते त्याच्यामध्ये हिंदुत्ववादी,
आणि आज जे त्यांच्या सोबत बसले चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार, हे काय हिंदुत्ववादी आहेत? चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार